जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. करुळ घाटात भट्टीवाडी नजीक शिवशाही बस व कार यांच्यात धडक झाली. सकाळी 9 सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने अनर्थ टळला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची वैभववाडी पोलीस स्थानकात नोंद झाली नव्हती. करुळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. सकाळी पुन्हा शिवशाही बस व कार यांच्यात धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. मालवण पुणे ही शिवशाही बस घेऊन अनिल रावसो परीट कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान प्रशांत लहू जाधव हे इर्टिका कार घेऊन मुंबईहून कणकवलीला येत होते. करुळ घाटात भट्टीवाडी नजीक वळणावर या दोन वाहनांची एकमेकांना धडक बसली. अपघातावेळी शिवशाहीमध्ये 27 प्रवासी होते, तर कारमध्ये 5 जण होते. दोन्ही गाड्यांमधील प्रवासी सुखरूप आहेत. अपघातानंतर शिवशाही बस गगनबावडा डेपोत थांबवण्यात आली. त्यातील प्रवासी दुसऱ्या गाडीने पाठवण्यात आले. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.